వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభు నిర్విఘ్నం కురు మే దేవో సర్వకార్యేషు సర్వదా. నమస్కార్ మండలి, కసకాయ మజిత్నా స్వాగత ఆయ ఆపల వినాయక్ వ్లాగ్స్ యా యూట్యూబ్ ఛానల్ మధ్య. गणपतीपुळे, गणपतीपुळे हे मंदिर रत्नागिरी समुद्रकिनारी वसलं आहे. गणपती मंदिरासमोर अथांग समुद्र पसरलेला आहे. या समुद्रकिनारी सूर्यास्ताला जातानाचं दृश्य बघण्यासारखे असते. परिवारासोबत समुद्रकिनारी मौज मजा केली. मावळत्या सूर्याला नमस्कार करून आमची पावलं हळूहळू मंदिराच्या दिशेने वळू लागली. या मंदिराची एक दंतकथा सांगितली जाते. साधारण 500 वर्षापूर्वी बाळभटजी भिडे यांना साक्षात्कार झाल्याचं कळतं. त्या ठिकाणी त्र्यंबक भट भिडे यांची समाधी देखील आहे. भिडे हे गणपतीपुळे गावाचे खोत म्हणजेच प्रमुख होते. मंदिरात जाताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुषकराज विराजमान आहेत. मंदिरात व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई असल्याने प्रसन्न मनाने दर्शन घेऊन बाहेर आलो. संध्याकाळी 7 वाजता श्रींची आरती असते. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि श्रींच्या आरतीची तयारी झाली. गणपतीपुळेमध्ये येऊन बाप्पाची आरती मिळाली, धन्य झालो. खास गोष्ट म्हणजे आरतीच्या वेळी मंदिरात फक्त समई आणि दिवे यांचाच प्रकाश असतो. हे दृश्य बघून मन प्रसन्न झालं. मंदिराला सुंदर अशा रोषणाईने सजवलं होतं. ते मंदिराचं दृश्य पाहत बराच वेळ त्या ठिकाणी काढला. मग आम्ही लाडूचा प्रसाद घेऊन पुन्हा बाप्पाचं बाहेरून दर्शन घेतलं आणि धरतीचा प्रवास सुरू केला. आपल्या आयुष्यात मोजके क्षण खास असतात, म्हणून त्या खास क्षणांचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. धन्यवाद. तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.